महानगरपालिका तांत्रिक विभागाच्या वतीनं शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर GPRS प्रणाली प्रायोगिक तत्वावर बसवण्यात येणार आहे अशी माहिती तांत्रिक विभागानं दिली आहे. औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानं मनपा प्रशासनाच्या वतीनं सुद्धा प्रत्येक विभागाची कार्यपद्धती स्मार्ट करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून घनकचरा आणि तांत्रिक विभागाच्या वतीनं अत्याधुनिक यंत्रणा राबवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. त्यांचा प्रायोगिक तत्वावर प्रयोग म्हणून शहरभरात कचरा संकलन व उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रिपर ओव्हरलोडर गाड्यांवर GPRS सिस्टीम बसवण्यात येणार आहे. तशा आशयाचा प्रस्ताव मनपा तांत्रिक विभागाच्या वतीनं मनपा आयुक्तांना दिला असून तो मंजूर करण्यात आला आहे. या GPRS सिस्टीममुळे गाड्यांना ठरवून दिलेल्या मार्ग आणि गाड्यांची लोकेशन व इत्यादी माहिती मिळणार आहे. त्यामुळे जलद गतीनं काम होणार आहे. 11 ते 14 गाड्यांवर हा प्रयोग केला जाणार असून यासाठी 80 ते 90 हजार रुपये खर्च येणार आहे. यानंतर इतर गाड्या आणि कचरा पिकअप पॉईंटवर असे अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात असल्याची माहिती तांत्रिक विभागामार्फत मिळाली आहे.